चल। फॉरेस्ट पत्तीचा 5वा डेमो हो गया। दर वेळेला आपण वेगवेगळ्या ट्रॅकवर ट्रायल घेतोय। आज आम्ही मिराज पंढर मिराज कुपवाड रोडला आलेलो आहे। आज बघू किती मुली आउट ऑफ टायमिंग देतात। अतिशय चोरशीचं चाललेलं आहे। कौन से कंधे ले लेते प्रत्येक वेळेला नवीन नवीन ट्रॅकवर डेमो घेतो आम्ही। ए ती गाडी पुढे जाऊन गाडी गाडी साईडला करा। गाड्या साईडला घ्या। गाड्या साईडला हात करू साईडला घेऊ म्हणून त्याला खूप थंडी आहे। आज थंडीमध्ये ग्राउंड टेस्ट 500 मीटर झालेला आहे। इथं 500 मीटरला 1 मिनिट 40 सेकंद बघूया। चल चल पुढे। दोघींच्या तसाच फाईट लागल। मधली आजाराप्रमाणे रेस्टवर होती 10 दिवस। आज बघूया ती किती टायमिंग देते। पिंक ड्रेसवाली ठाण्याला फॉर्मरला आहे। ओबीसीला त्याला 92 मार्क आहेत। समर्था कुंभार या बाजूला आहे ती। ऋतुजा पाटील 76 मार्क आहेत तिला। कोल्हापूर EWS मधली आहे ती। EWS 80 मार्क आहेत तिला। लेखीला गेले 6 महिने फॉरेस्ट भरतीवर आम्ही सराव करत आहे। एखादा झालं नाही। 20-30 मीटरचं अंतर पडलंय। जास्त अंतर नाही। तीन मिनिट 22 सेकंद झाल्या। आता 1 किलोमीटर येईल। 1 किलोमीटरला किती टायमिंग पडते बघूया। 1 किलोमीटर आलेला आहे। 1 किलोमीटर आहे। 1 किलोमीटरला 3 मिनिट 37 सेकंद। अतिशय घासघाशीचे चाललं आहे। ए 3:48 1 किलोमीटर 3:48 या तुम्ही या चला मागच्या। त्या पुढच्या डांबापाशी हे आहे बघा रिटर्न आहे। ती माणसं थांबल्यात तिथं रिटर्न आहे। त्या मुलगीला वडील नाहीत। लहानपणी वडील वारलेत। कोविडच्या काळामध्ये चुलते पण वारलेत। अतिशय वाईट परिस्थिती आहे जी घरची। एकच भाव आहे आणि 2 बहिणी आहेत। 2 बहिणीचं लग्न झालं आहे। कुटुंबाची जबाबदारी भरपूर आहेत। घरात सगळ्या स्त्री आहेत। MRTCला काम करून घर चालवतात। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या सर्वांना नोकरी मिळावी एवढा आमचं टार्गेट आहे। स्पोर्ट्सचं आपल्या ह्या सगळ्याच अत्यंत गरीब कुटुंबातल्या मुली। ही मुलगी मुंबईला वेटिंगला आहे। लिखित कमी मार्क पडल्यामुळं घराला 800 मीटरला आउट ऑफ दिलं होतं येणं बघ तिला।
कुठं रिटर्न आहे बघा. हां तिथं रिटर्नला थांबायचं. चला पाच मिनिट एकवीस सेकंद पाच मिनिट तेवीस सेकंड पाच मिनिट चोवीस दीड किलोमीटर रिटिंग रिटर्न आहे. थांब थांब चक राऊंड मार दे राऊंड मारा दे राऊंड मारा दे राऊंड मारा दे. दीड किलोमीटर पाच छत्तीस पाच सदतीस पाच चाळीस ए चल मैदान चला शाबास पाच एकोणपन्नास ए चल मोने. ही पांढरा शर्टवाली ओबीसी 88 मार्क आहेत तिला. ओबीसी मध्ये 88 मार्क आहेत. बघूया आज किती टाइम. ए इकडे रस्ता आहे काय मूर्ख आहेस काय. 6:09 दिले टायमिंग तिनं. चल ए चल गा थांब 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 येऊ दे येऊ दे तिला ए चल उभी राहिलं ना. आता पोर थांबतील का नाही तर चल 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 शाबास व्हेरी गुड चल चांगला आले टायमिंग. चल 6:35 झाले तू चांगलं पळते. चल टायमिंग चांगला आलाय परफेक्ट आणि कंट्रोल होत आहे. चला नमस्ते. 6:47 ए तिथे राऊंड मारायचंय कोल्हापूरला. ओबीसी 88 मार्क आहेत. तिचे पण वडील नाही तिला. थांब भाऊ आहे भाऊ पण नाही. दोन बहिणीच आहेत. आई मोलमजुरी करून घर चालवते. वाईट परिस्थिती आहे. एक महिना इंजुरीमध्ये होती. गुडघ्याच्या इंजुरीत होती. आता परत चालू केलं आहे तिनं सराव. आपल्या सर्वांच्या आशीर्वादान खरोखर ही मुलगी भरती झाली पाहिजे. आम्हाला पण पुण्य मिळाल ती भरती झाल्यावर. पोलीस भरतीला उंचीत बाहेर पडले. आमच्याकडे निम्मे असतील त्या मुली त्या फॉरेस्टला आहेत. त्या त्यांच्या उंची कमी असल्यामुळे त्याने फॉरेस्ट भरतीचा सराव करतात. चला फक्त 500 मीटर राहिलंय. 1000 राहील ना. 1 किलोमीटर राहिलंय. 1 किलोमीटर ए 1 नंबर टायमिंग आलंय. 8:22 मयूर रिपामने तिला लिखेल 78 मार्क आहेत. आणि पोलीस भरतीला उंचीत बाहेर पडले. वाईट परिस्थिती आहे सगळ्या मुलींची. उंची कमी असणाऱ्या मुलींची वाईट परिस्थिती आहे. त्यांना खरोखर या भरतीमध्ये भरती व्हावं असं इच्छा आहे. 78 मार्क आहे. EWS कोल्हापूर ग्राउंडला आता किती मार्क पडते बघूया. गेल्या टायमाला 12:14 टायमिंग दिलं होतं. किती लागे रेवती राजमाने. वेटिंगला रायगडला वेटिंगला होती. गुडगा पडली होती 100 मीटरला भरती या टायमाला. गुडगा फुटला होता त्याचा. तरी पण तिनं 800 मीटर आउट ऑफ दिलं होतं. रेवती चल रेवती आउट ऑफ टायमिंग पाहिजे काय पण करून. चल तू करतेस. पुण्याला येते. पुण्याला 86 मार्क आहेत तिला. अगं आले की बाय पुढं. ए टायमिंग 1 नंबर पडले. चल महिला 9:40 टायमिंग पडले. 1 नंबर टायमिंग पडले. 500 मीटर राहिले बघा फक्त. आता 500 मीटर राहिले. 9:54 टायमिंग पडले. 9:57 500 मीटर फक्त 500 मीटर राहिले. चला लवकर पाच शबास. तिला
विंकीला 76 मार्क आहेत AWS कोल्हापूर, तिचं सांगणं अयोग्य आहे. लग्न झालेलं आहे पण कौटुंबिक परिस्थितीमुळं सांगणं अयोग्य आहे. त्याचं की मुंबईला वेटिंगला आहे, बघा किती टायमिंग पडते. चला चला पडत जाऊ. 10:33 आले, 10:33 10:35 आले बघा. अकरा 28 आलं. ए चला फिनिश करायचंय. 11:37 11:40 ए चल. नवीन रूट, थंडी खूप थंडी आहे. 11:50 11:51 11:57 ए चल. गेल्या टायमाला 12:14 टायमिंग दिलं होतं इथे ना, आता 12:17 12:18 शबास 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 12:22 ए चल काय. 30 सेकंद राहिलं. ए चल 30 सेकंड राहिलं. 32 चल शबास 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 3:39 ए चल महिला चल 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 शबास 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 3:44 शबास 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 3:49 3:49 सॉरी 12:49 3 किलोमीटर मुलीच बरोबर टायमिंग बसले. टायमिंग आउट गेलं माझ्या हिशोबान. 11:30 अपेक्षा केली होती पण थंडी असल्यामुळं आज खरोखर मित्रांनो थंडीचा परिणाम आहे. जर दिवाळीच्या सप्तेच्यामध्ये थंडीतच असणार, थंडीचा परिणाम पडलाय. 30 सेकंदचा फरक.